नमस्कार. जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. फ्रेंड्स, सध्याचं वातावरण बदलत आहे आणि या बदलत्या वातावरणामध्ये वेगवेगळे साथीचे आजार देखील पसरत आहेत, जसं की डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या इत्यादी भयानक आजार हे पसरत आहेत. आणि अशा साथीच्या आजारांमध्ये आपण कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, आपण आपल्या आहारामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे याबद्दल माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. असे कोणते पदार्थ आहेत की ज्यांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये केला तर आपण या आजारांपासून दूर होऊ किंवा या आजारांपासून मुक्ती मिळवू. तर फ्रेंड्स, जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ. यामध्ये पहिला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे संत्री. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. आणि म्हणूनच संत्रीचं जर तुम्ही या आजारांमध्ये सेवन केलं तर तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल आणि या आजारांपासून तुम्ही दूर राहाल. दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे खिचडी. कारण खिचडीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात आणि म्हणूनच परिणामी वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची ताकद ही खिचडीमधून आपल्याला मिळत असते. म्हणून तुम्ही तुमच्या या आजारांमध्ये तुमच्या आहारामध्ये खिचडीचा समावेश करू शकता. त्यासोबतच पपईचा देखील तुम्ही तुमच्या आहारामध्ये या आजारपणात समावेश करू शकता. कारण पपईमुळे आपल्या ज्या प्लेटलेट्स असतात तर त्या वाढविण्यासाठी मदत होत असते आणि परिणामी आपली प्रतिकारशक्तीसुद्धा वाढत असते. तुम्ही तुमच्या आहारामध्ये पपईचा समावेश करायला पाहिजे. आणखी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आलं. आल्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात आणि म्हणूनच आलं हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करत असतं. चिकनगुन्या, डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांमध्ये तुम्ही तुमच्या आहारामध्ये आल्याचा समावेश करू शकता. आल्याचा समावेश तुम्ही चहाद्वारे करू शकता किंवा आल्याचा काढा करूनसुद्धा तुम्ही या आजारामध्ये पिऊ शकता, जेणेकरून तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास नक्कीच मदत होईल. तसेच आणखी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे नारळ पाणी. नारळ पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आणि म्हणूनच जर तुम्ही डेली किंवा नियमित या आजारांमध्ये नारळ पाणी पिलं तर असून किंवा या आजारांशी लढण्याची जी शक्ती आहे तर ती शक्ती तुमची वाढेल आणि तुम्ही या आजारांपासून दूर राहाल. म्हणूनच चिकनगुन्या, डेंग्यूसारख्या आजारांमध्ये तुम्ही डेली नियमित नारळ पाणी प्यायला पाहिजे. तसेच या आजारांमध्ये तुम्ही व्हेजिटेबल ज्यूस घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या भाज्यांचे सूपसुद्धा तुम्ही पिऊ शकता, कारण त्यामुळे सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असते. तर मग फ्रेंड्स, या पावसाळ्यामध्ये किंवा या सीझनमध्ये तुम्ही या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्यासारख्या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. तर मग या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा. फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. सोबतच तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.